पण जो बजेट जर तुम्ही ऐकलं असतले सगळ्यांनी इट्स क्वाईट रिअलिस्टिक बजेट असा आणि खूपशे असे असा म्हणजे कसे कर बी वाढवंक ना सगळ्यांक सांभाळून केलं सगळ्या डिपार्टमेंटाक हे केलं आणि प्रत्येक गोष्ट जर तुम्ही पैशात आता स्पेशली जो जी आय फंड पंचायतीक बी येतात तो डायरेक्ट वचपाचं बी म्हणून केला कसं हाका म्हणजे पहिली कसे होताले ते डिपार्टमेंटात होताले कॉन्ट्रॅक्टरना अशें ना म्हणजे जाता तितलो ट्रान्सपरंट बजेट करपाचो प्रयत्न केल्लो आसा एज्युकेशनाचेर खूप सपोर्ट केल्लो आसा जी हॉस्पिटलां जी येवपाक जाय म्हणजे ज्या हॉस्पिटलांक इन्फ्रास्ट्रक्चर जाय हेल्थ सेंटर आता कांदोळे हेल्थ सेंटर म्हणून परवरी जागा एक्विजिशन केला कांदोळेक तुका बांदपाक पैसे दिला सो ह्या गोष्टींक दिला आमच्या बिचोले बस स्टँड सोपाक अराउंड 20 कोटी जाय ते अलॉट केल्ले आसा तुका सेकेंडली उदकाचेर जी डॅम बी करपाक जाय उदकाचेर थंय केले म्हणजे प्रत्येक जे डिपार्टमेंट आसा मागीर जे आमचे ओल्ड रिकॉर्ड्स आसा ते प्रिजर्व करपाक आर्कोलॉजीचे ते आर्कोलॉजी मॉन्युमेंट्स प्रिजर्व करपाक ती दिल्ली आसा सो एक प्रत्येक डिपार्टमेंट वायज केल्ले आसा इन्फ्रास्ट्रक्चर जो क्रिएट करपाक जाय वो इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर जो आसा ताका परत फंडींग केल्लें आसा आनी देर वॉज अ रिजनींग बिहायंड इट आनी खुबशे गोश्टी कशें आसात आतां एक दोन वरां सांगूंक जायना ते एनॅक्शरान आसात म्हणजे वायल स्पिचीन सीएम सरान सांगलां बट ओवरऑल आय फायंड इट्स व्हेरी रियलिस्टीक बजेट लोकांचेर सामान्य मनशाचेर कांय हें ना म्हणजे ताण ना ह्या बजेटी मुळे कळ्ळें न्ही आनी ओवरऑल जो डेवलपमेंट जसो गोंयचो जाय जी फुडची हे करपाक स्पेशली दे हॅव टेकन केअर फॉर एज्युकेशन सांगता कोडींग अँड रॉबोटिक्स केल्ले आसा हायर सेकेंडरी अपलिफ्टमेंट ऑफ लॅब आनी आय सी टी इक्विपमेंट सो ह्या गोश्टींचेर तांचो भर चड आशिल्लो ह्या आमच्या सगळ्या बजेट सर दोतोरान दिवचलच्या भाषणाचो उल्लेख केला की ह्या वर्सभरान तो कंप्लीट जावपाक जाय तुमचो टार्गेट किती आहे आमचो तर टार्गेट 8 महिन्यांनी आसा हांव थोड्याच महिने पहिली इन्स्पेक्शन करून सांगला 8 महिन्याचो आमकां कॉन्ट्रॅक्टरान सांगला फक्त बजेट वाडला त्या खातीर ही तरतूद करून घेतली आतां जर जालो इन्फ्रास्ट्रक्चर ऑलमोस्ट चाललो आसा फिनिशींग काम उरला आणि एक कारण म्हणटा ती रेव बी मेळना हे एक कारण आसा चडशें जालें सो 7-8 म्हणटाली आमी घडयलें इट्स अ इंटर स्टेट बस स्टँड त्या बस स्टँड जो आसतलो इट बी नॉट लायक अ रुटीन बस स्टँड म्हणजे त्याचं कसं फिडींग रूम लायब्ररी बी आसतली तशी आसतली सो सगळे त्या बस स्टँडांनी हावज हे म्हणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट इज ऑल्सो हावज इन द सेम बस स्टँड सेकंड फ्लोराचे थँक्यू